नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स. आता दुपारची वेळ आहे, भाव्याला मी जेवण भरवत होतो तितक्यात आपल्याला जे कोलॅबसाठी रिक्वेस्ट आली होती इंस्टाग्राम वरून पाहिजे नव्हतं. पूजाला मी कन्फर्म केलं कॉल करून, तेव्हा तिने सांगितलं की अशी अशी कोलॅब रिक्वेस्ट आली, तर हे बेबी ब्लँकेट आहे, तर ते आपण आपल्या भाव्यावरती ट्राय करणारच आहे. तर त्याच्याच दादा आलेत पार्सल घेऊन. थँक्यू सो मच. तर पूजाशी आत्ताच कन्फर्म केलं की हे ॲक्च्युली ह्याच्यावरती डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस वगैरे. तर हे ॲक्च्युली बेबीचं ब्लँकेट नाही आहे, रूम फ्रेशनर टाईप आहे. तर त्याचं पण बघणार आहे आपण काय काय फ्रेग्रन्स आहे त्याचा, काय डिफरन्स जाणवतो ते यूज केल्यावरती. तर बघू, अजून पूजा आल्यावरतीच ती हे ओपन करणार आहे. दुपारी मी जेवत होतो जस्ट, तर जेवता जेवता भाव्या पण येऊन बसली आणि भाव्या स्वतःच्या पण हाताने, आज पहिल्यांदा तिला मी बघितलं, स्वतःच्या हाताने प्रॉपर असं तरी घास करून प्रॉपर खायला लागली आहे. बघून बघून हा भाव्या सगळं तिनेच पाडून ठेवलं जेवण, हे मी नाही पाडलंय. तर क्लीन अप करून घेतो, हिला इथं भरून घेऊया. माझे जर थोडासा आवाज बसलाय, सर्दी झालेली 2-3 दिवस अगोदर, त्यांनी पाठी पण बोलली होती, पेप्सी पिली होती, तर नव्हती पिली पाहिजे. मला माहिती होतं त्यांनी होईल काहीतरी, पण रात्री नाही का बंद झालं म्हणून पिऊन टाकलं. तर तुम्हाला जस्ट एक म्हणजे जस्ट सांगतोय गोष्ट की जर पेप्सीची बॉटल मोठी आहे तुमच्याकडे, तिचं झाकण तुम्ही उघडलंय, नंतरला परत बंद करून फ्रीजमध्ये ठेवून दिलंय, तर नंतर जमेल तर नकाच पिऊ दे, जमलं तर त्याच दिवशी संपवा किंवा टाकून द्या बाथरूममध्ये. पण ते पिल्यावरती काही ना काहीतरी म्हणजे त्रास होऊ शकतो शरीराला, सर्दी वगैरे, खोकला, हे सगळं. कारण की एकदा उघडला, एकदा त्याचा गॅस गेला ना, तर तेव्हाच्या तेव्हा संपवलं पाहिजे. ते आपण बंद करतो मग नंतर परत परत वापरत राहतो, तर ते चांगलं नसतं हेल्थसाठी. एवढं माझ्या बाबतीत तरी आहे, पण तुमच्या बाबतीत असं काय नसेल तर मग वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. कसं बघ. तर फ्रेंड्स, मगाशी जे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं ते पार्सल आलं होतं, ते प्युरिफायरचं आहे. आणि आत्ता जस्ट दुसरं आलं जे आपल्याला ब्लँकेटचा रिव्ह्यू द्यायचा आहे, हे प्रॉपर भाव्यासाठी असणार आहे. बघू भाव्याला कशी रिस्पॉन्ड करते आणि कितपत तिला आवडतं हे सॉफ्टनेस आहे, म्हणजे सॉफ्टनेस कितपत आहे आणि काय ते समजेलच एकदा ओपन केल्यावरती. आणि पूजा आल्याशिवाय मी काही ओपन करणार नाही. तर आज भाव्यासाठी मी काहीतरी वेगळं तिला ट्राय करवणार आहे जेवणामध्ये. भात लावतोय मी आणि दूध ऑलरेडी गरम आहे. तर भात एकदा झाला की दूध आणि भात साखर सोबत थोडीशी टाकून मी भाव्याला सर्व्ह करणार आहे. फ्लाइंग बेस्ट हे मुंबईकर निखिल. दोघांचाही डिफरन्स बघा ना, त्याने 5 तास झाले व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये 209K व्ह्यूज. 4 तास झाले व्हिडिओ टाकलाय, 46K व्ह्यूज. दोघांचाही 4K रेझोल्युशन आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ आहेत आजचे. भात व्यवस्थित झाला आहे, मला जी भीती होती तसलं काहीच नाही झालं. आणि साईडला प्लेट भाव्याची रेडी आहे जेवणाची. दूध, भात, साखर थोडीशी आणि तूप घेतलंय. आय होप सो शी रिस्पॉन्स गुड फॉर दिस. चमचा वगैरे नाही देत आहे हातानेच. हा, हात वगैरे मी क्लीन करून घेतलेत ऑफकोर्स. तर फर्स्ट टाइम भाव्या ट्राय करते दूध, भात, तूप आणि साखर. साखर एकदम थोडीच टाकली, कारण की मला माहिती आहे ब्लॉग बघितल्यानंतर तुझा मला बोलणार आहे साखर कशाला दिली खायला. दूध, भात, फर्स्ट टाइम भाव्या. आ आ आ आ लाजली. अरे वा, आवडलं बटूक, आवडलं. मला वाटलं असं बोलते अरे बापरे हे काय खायला घातलं, पण ती लपाछुपी खेळते. काचम ठीक आहे, चालेल. तू कधीवर येऊन देणार? ठीक आहे, भाव्यात जर झोपली आहे तू ये, मी तोपर्यंत तिला रेडी करतो. आल्यावर जेवली का? हो जेवली. काय खाल्लं? नाकलं. ठीक आहे, तुझ्या घर आली आहे रेडी, पण रेडी नाही केलं भाव्याला. घरी आला आला वॉशरूमला जातो, तू ऑफिस मध्ये नाही तुमच्या घरी आल्या आल्या पहिला पण ते ऑफिस मध्ये जाऊ नये. 1 मिनिट नसेल लागत प्रॉपर तुला घरी यायला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाय. कसा होता आजचा दिवस? वाचले मी काल. तरी छाते दुखत होत गेल्या हप्त्यामध्ये. बाकी थकली आहे गेल्या. मग चा बनव. काय बनव? विचारते काय, विचारते काय बनव.
विचारत काय बस बनवत आहोत. जस्ट पोहोचलो आता मार्केटमध्ये, जसं पूजाला जायचं होतं मार्केटला, स्कूटीला सुभा केली आणि दोघी पण ऑलरेडी उभा राहिलेला, जस्ट गाडी तिथे पार्क करायला उभा होतो. काय घेणार आहे मच्छी आता रात्री? जा हे कधी बसून चालू गेलं काय ना पूजा. काय सुरमय शेवटी आलो. मला तर आवडतो सुरमय, तुला नाही आवडत? दीडशेला देतात ना ते. पहिले सांगत आजी आहे का दाखवत तरी. पैसे मोजण्याच्या त्यांना पूजा विचारतीये कितीला दिली काय दिले, तर ते पैसे मोजण्यात बिझी होते. जाऊ दे म्हटलं त्यांचा निघायचा टाइम असेल. गरम झालंय अडीचशे 200-150 अचानक प्लॅन थोडा पतला पतला ही नको. हा दुखलाय माझा हर लवकर धर. चला 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 काय खाणार आहे बाबा? आज मच्छी खाणार आहे. सोरमा काय अजून काहीतरी घेते आजसाठी की उद्यासाठी? हे डोकी आहे ना याच्या आहे ना 200 बोलते बंद करणार आहे लग्नाला जायचं तेवढं शिज होते. ते चार टाकायला सांगितलं कसं विचार टाकलं ठेवायचं तेवढं शिज होते चार म्हटलं ते पुढे टाकायला दे ना. मी तसं पण दिलं असत ना तुम्ही नाही बोललेत ना तरी दिलं असत. काही नको बोलू ग मिलाय लाल काही नाही बोलायचं. हो माझी मुली सारखी आहे मग बरं आणि फिश फ्राय मसाला झाला. अरे पूर्ण हे वडा लागले बघ ना, हात काढे अशा घरी निघायचं की अजून बाकी घ्यायचं? मी आणि भाव्या बाहेर थांबलो. पूजा माझ्याकडे गेली आहे काही सामान आहे वाटतं त्याच्यासाठी ती गेली आहे तर येईल थोड्या वेळात. येईपर्यंत आम्ही जस्ट इथे वेट करतो. आता घरी जायला निघालं तर लय ट्रॅफिकमध्ये अडकलं. 5:55 पण ट्रॅफिक आणि सिग्नलपर्यंत झालं बाय करते रे. फुल टाइम पास आहे आम्ही दोघं आता बोर झालो. जीव घेतला असता अजून घातल्या मागे किरकिर केली असती. हे ठीक आहे पण हे टाइमपास छान आहे गेला. माझ्यासाठी इतका चांगला मोमेंट आहे कारण की भाव्या माझ्यासाठी थांबली आहे ती जात नाही आहे उद्या चालली आहे तर. हा हा उद्या तिला चल 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 बोलली पण ती गेली ना अजिबात. इथेच थांबले ती त्यासाठी थांबली आज मला बरं वाटलं. पूजा पण घाई घाईत गेली कारण की पाणी भरायचं पाणी आलं असेल पण रिअली काहीतरी वेगळा वाटला. वेगळी फिलिंग होती की माझी मुलगी माझ्यासाठी थांबली आहे आणि वेट करते ती माझा जात नाही आहे पुढे. एकदम असं वेगळा फिलिंग झाला मला ते. तू थांबलीस पूजा बट तू तिला चल चल बोलत होती तरी ती डॅडा डॅडा करून थांबली तिचा माझ्यासाठी. ती तर तशीच आहे असं बोलवल्यावर ती येणार नाही. बेटा अजून टाइम आहे ब्लॉग सांग पाहिला. हा 1-2 मिनिटं बाकी आहेत. म्युझिक नाही काय नाही तरी डान्स गाणं चालू आहे.
डान्स कर बेटा, डान्स कर तयारी चालू झाली मच्छी बनवण्याची आणि पूजा खोबरं घेसत बसली आहे. प्लस किचनमध्ये तिने हा मसाला वगैरे लावला आहे काय तिच्या पद्धतीने ती जे काय बनवत होते आणि सुरमई आणि कोळंबीला मीठ लावून ठेवलं. कंटाळावर वो कचरावाला भी ऐसा ये है ना कि वो उठा तो नहीं है. इधर से झाड़ू मार के बिल्डिंग में आया. बिल्डिंग में क्या होता है, गड्डी मारता है. गड्डी मारता है, चार प्लेट है, चारों को बराबर गड्डी मारा, चारों आदमी निकाल के वो दिया कचरा उधर उधर का उधर लेके जाता है बाल्टी. हे आपल्या समोर राहतात, त्यांच्याच घरी चोरी झालेली. त्यांचा काल ऍक्च्युली कुत्र्याने त्यांच्या कचऱ्याचा डब्बा पाडून टाकला होता, हे बाहेर ठेवतात तो. तर त्याच्याबद्दल डिस्कशन चालू होतं सिरियस एकदम पूजा बाईंकडून. ए ताई बी काय, माझ्यापेक्षा मोठी आहे ना तू. मच्छीला क्लीन नाही केलं ना अजून, करायचं. अच्छा, क्लीन करायचं बाकी आहे. मसाला वगैरे पूजा रेडी करते. तर हे बनता बनता किती वाजणार आहे पूजा? आपला व्लॉग होता आजचा पूर्ण. जेवण करून घेऊ आपण नंतर आणि नंतरला झोपून येऊ. उद्याच्या दिवसात काय होत आहे ते सगळं आपण शेअर करू उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग मी आजच शेअर करतो. होता ते 9:30 होता, ते 10:30-11:15 पर्यंत हा ब्लॉग आता आलेला असेल. तर येस, इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर, भाव्या, बाय बाय.